अहमदनगर मधून शेवगाव शहरात रात्री दोन गटात वाद झाला, दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं शेवगाव शहरात काढलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला. त्यानंतर झालेल्या दगडफेकीमुळे शहरात तणावाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 32 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेत काही दुकानांचंही नुकसान झालेलं आहे आणि शहरात सध्या शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे